बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची घोषणा 1956 मध्ये केली होती. परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली आणि 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या पक्षाला 65 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची होती. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाली. 3 ऑक्टोबर 1957 याच नागपूर मुक्कामी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. आणि एन शिवराज हे तामिळनाडूचे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते होते. त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतरच पक्षामध्ये फूट पडली आणि दुरुस्त आणि नादुरुस्त अशा पद्धतीचे 2 ग्रुप त्यावेळेला पकडले. त्यावेळेपासून रिपब्लिकन पक्षामध्ये सातत्यानं गटबाजी आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो त्या त्या वेळेला रिपब्लिकन पक्षाचा फायदा झालेला आहे. एकदा रिपब्लिकन पक्षाचे 9 खासदार निवडून आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आमचे हत्ती सिंबॉलवर 19 आमदार निवडून आले होते. हत्ती सिंबॉल जो आहे हा जरी BSP कडे असला तरी मूळ हत्ती सिंबॉल हे रिपब्लिकन पक्षाचं सिंबॉल आहे. आणि नंतरच्या काळामध्ये ते सिंबॉल हे आमचं जे गेलं ते कुठली नंतर ते सिंबॉल जे आहे हे सिंबॉल जे बहुजन समाज पार्टी माननीय कांशीराम यांनी सुरू केल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना ते सिंबॉल मिळालेलं आहे. तर त्या सिंबॉलवरती आमचा अजूनही अधिकार आहे. मध्यंतरी आम्ही प्रयत्न केला होता पण ते सिंबॉल आम्हाला मिळू शकलं नाही. पण नंतर आमचा जो उगवता सूर्य आहे उगवता सूर्य हा अजूनही तळपत राहील अशी आम्हाला अपेक्षा होती. पण हा उगवता सूर्य हा फार लवकर मावळला आणि पुन्हा रिपब्लिकन पक्षामध्ये गटबाजी झाली. त्यामुळं मी माझी भूमिका नेहमीच ऐक्याला पॉझिटिव्ह अशी राहिलेली आहे. गटबाजी जी आहे ती कुठंतरी आपण नेस्तनाबूत केली पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष हा एकत्रितपणे जर आला तर या महाराष्ट्रामध्ये एक रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद उभी राहू शकते. त्यासाठी मी माननीय बाळासाहेब बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.